हरिओम, मी सुषमावीरा सरनाईक, मरण उपासना केंद्र। मी बापूंकडे 1998 पासून येते। हा माझा जो अनुभव आहे, हा ही गोष्ट 2013 ची आहे। 2013 मध्ये माझा मुलगा 23 वर्षाचा होता आणि एका गुरुवारी श्री स्वस्तिक्षण संवाद मध्ये 5 मिनिटं आपण जे डोळे बंद करून बसतो त्यावेळेला डोळे बंद करून माझ्या मनात अचानक असं काहीच ठरवलेलं नव्हतं आणि असं अचानक आलं माझ्या मनात की माझ्या घरात जी मुलगी येईल, म्हणजे जी माझी सून असेल, तिचं प्रेम बापू तुमच्यावर असू दे, अशी मुलगी माझ्या घरात येऊ दे आणि माझं घर पूर्ण बापूंमय होऊ दे। असं मी काहीच ठरवलं नव्हतं, पण आपोआप हे विचार आले आणि मी बापूला सांगितलं। 5 मिनिटं झाल्यानंतर मी विचार केला, अरे आपला मुलगा तर 23 वर्षाचा आहे, अजून त्याचा जॉब परमनंट नाही आहे, त्याचं शिक्षण कम्प्लीट व्हायचं आहे, आणि मी हे काय बोलले, पण जाऊ दे, म्हटलं बापूने सर्व समजतं। आणि हे संबोलून मी घरी आले गुरुवारी रात्री। एक मध्ये फक्त शुक्रवार गेला, शनिवारी मी मरो उपासना केंद्रावरून घरी आले आणि मला एक मोबाईलवर फोन आला। तो फोन असा होता, हरिओम, मी पुण्यावरून प्रमोद घोलकर बोलतोय, मला उद्या रविवार आहे, आम्ही गुरुक्षेत्रमध्ये येतोय, तर मला तुमच्या घरी यायचंय। तर मी म्हटलं हरिओम बोललं गुरुक्षेत्रमला यायचंय, म्हणजे मला कळलं की एक बापू भक्तच आहे, पण तरी सुद्धा ह्याला माझा नंबर कसा मिळाला? म्हणून त्यांना मी विचारलं की तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर कसा मिळाला? तर त्यांनी एक आमचे नातेवाईक त्यांच्या शेजारी राहतात, त्यांच्याकडून मिळालं, नाव सांगितलं, म्हटलं हरकत नाही। ते गुरुक्षेत्रमधून माझ्या घरी आले दुसऱ्या दिवशी रविवारी। आले ते वडील, आई आणि मुलगी असे तिघं जण आले। आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की दोन बापू भक्त भेटल्यावर आपण काय बोलतो, फक्त अनुभव, तुम्हाला आलेले अनुभव, आम्हाला आलेले अनुभव, बापूंबद्दल हेच, दुसरं आपण काहीच बोलत नाही। असं बोलत बोलत आम्ही ते जेवायलाच होते, आमच्याकडे जेवले आणि जेवून झाल्यानंतर सर्व असं पूर्ण बापूंचं सर्व त्याबद्दलच सगळं बोलणं चालू होतं। आणि जेवून झाल्यानंतर त्यांनी मला आपल्या मुलीचा एक छोटासा फोटो आणि एका कागदावर सगळं डिटेल्स लिहिलेलं होतं आणि माझ्या हातात दिलं आणि मला म्हणाले माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, तर मला एक मुलगा बघा तिच्यासाठी। तर मी पटकन बोलले लग्न करायचंय, आणि मुंबईत माझी तर मुंबईतच ओळख आहे, माझी पुण्याला काहीच ओळख नाही आहे। ते म्हणाले हो मुंबईतलाच, म्हणजे तिला विचारलं तुला मुंबईतलाच मुलगा हवाय, तर ती म्हणाली हो बापू मुंबईत राहतात ना। तेव्हा मला एवढं ते आवडलं तिचं बोलणं, एवढं निष्पाप याच्यात तिने सांगितलं बापू मुंबईत राहतात, म्हणजे तिचं प्रायोरिटी लग्नाची बापू होती। त्यानंतर मी तिला विचारलं की तुला कसा मुलगा हवाय, म्हणजे बिझनेसमॅन हवाय, नोकरी करणारा हवाय, काय कसा हवाय? तर तिने मला सांगितलं की मला फक्त बापू भक्त मुलगा हवाय, बाकी सर्व काही ते बापू भक्तील। काय प्रचंड विश्वास, फक्त 21 वर्षाची होती तेव्हा, ती नुकतीच ग्रॅज्युएट होऊन ती आली होती। आणि त्यानंतर मी म्हटलं बरं ठीक आहे, तिचा तो फोटो आणि तिचं ते डिटेल्स जे काही माझ्या हातात दिलं होतं ते आम्ही बापूंच्या पादुका होत्या त्यावेळेला आमच्या घरी, त्या तिथे ठेवल्या आणि आम्ही, मी माझे मिस्टर आणि ते तिघं जण, माझा मुलगा त्या दिवशी घरी नव्हता, आणि आम्ही 5 जणांनी बापूला प्रार्थना केली की बापू हा फोटो आणि ही डिटेल्स सगळं ठेवलं आहे, ह्यांच्यासाठी जे काही उचित असेल, जे उचित स्थळ असेल ते तुम्ही सुचवा आम्हाला, असं बोलून ते लोक पुण्याला निघून गेले। दुसऱ्या दिवशी मुलीच्या वडिलांचा फोन आला की काल आम्ही आलो होतो तुमच्याकडे तुमच्या चिरंजीवांसाठी, पण तुमचा चिरंजीव कुठे दिसला नाही। तर मी म्हटलं माझा चिरंजीव, म्हणजे माझा मुलगा बाहेर गेला होता, नाशिकला गेला होता, पण माझा मुलगा तो खूप लहान आहे, म्हणजे माझा मुलगा आता 23 वर्षाचा आहे आणि हे बाय काय आता लग्नाचं नाही आहे, कारण तो सेटल नाही झालाय, त्याला जॉब, त्याचं शिक्षण सगळं व्हायचं आहे। तेव्हा मुलीचे वडील म्हणाले की काही हरकत नाही आम्ही थांबू। म्हटलं अहो किती थांबणार, अजून 3-4 वर्ष तरी नक्कीच लग्नाला आहेत, त्याच्या आधी आम्ही करूच शकत नाही। तर ते म्हणाले आमची थांबण्याची तयारी आहे। आणि मी तेव्हा त्यांना एवढी म्हटलं की अरे पण समजा या 3-4 वर्षात तुमच्या मुलीला कोणी दुसरा मुलगा आवडला किंवा माझ्या मुलाला दुसरी मुलगी आवडली तर मग काय करायचं?
तर तेव्हा ते मला म्हणाले की काही हरकत नाही, तुमचाही विश्वास बापूंवर आहे, आमचाही विश्वास बापूंवर आहे, आपण हे सर्व बापूंवर सोडूया आणि आम्ही थांबायला तयार आहोत. आणि तरीही समजा जर काही असं घडलं तर आम्ही तुम्हाला ब्लेम करणार नाही. म्हटलं ठीक आहे. असं करत करत 3-3.5 वर्ष झाली आणि ते थांबलेच होते. आणि आम्ही प्रथम पुरुषार्थ धाम इथे आमच्या केंद्राची मरोळ केंद्राला सेवा होती म्हणून आम्ही सेवेसाठी गेलो होतो, प्रथमच गेलो होतो त्यावेळेला. आणि आम्ही हेच आहे का ते म्हणून बघण्यासाठी माझा मुलगा बसमधून उतरला आणि त्या गेटवर गेला आणि समोरून हीच मुलगी बरोबर दोघंही समोरासमोर आले. आणि माझ्या मुलाने त्या मुलीला तेव्हा पाहिलंही नव्हतं आणि फोटो तर अगदीच छोटासा पासपोर्ट साईज फोटो दिला होता, त्याला काहीच कळलं नाही. पण मी बरोबर बघितलं आणि गेटवर त्यानंतर उतरल्यावर मी त्याला सांगितलं की बघ हीच मुलगी आपल्या घरी आली होती, तुला पसंत असेल तर बघ. त्या दोघांनीही त्या दिवशी प्रथमच त्या प्रथम पुरुषार्थ धाम तिथे एकमेकांना बघितलं. आणि माझा जो मुलगा नाही, मला नाहीच करायचंय लग्न, एवढ्या लवकर करायचं नाहीये, मी अजून सेटल नाहीये, हे सगळे त्याचे विचार बदलले. आणि त्यांनी मला सांगितलं की आई बघ लोक दुसरीकडे कोणाच्या घरी जातात मुलगी बघायला, कोणी हॉटेलमध्ये जातात, गार्डनमध्ये जातात, बापूने मला मुलगी बघ कुठे दाखवली, ह्या एवढ्या पवित्र स्थळी दाखवली, नक्कीच हा बापूंचा प्लॅन आहे आणि तू त्यांना हो सांग. आणि दुसऱ्या दिवशी तसंच मुलीच्या आईचा फोन आला की आपल्या मुलाने आज एकमेकांना पाहिलं आहे इतक्या वर्षांनी आणि माझ्या मुलीला पसंत आहे, तर तुमचं काय आहे निर्णय? तेव्हा मी हो सांगितलं आणि आल्या त्यामध्ये स्वस्तिक्षेम झाल्यापासून तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी ती मुलगी बापूंनी मला घरी दाखवली आणि ती त्याच मुलीशी 3.5 वर्षांनी लग्न झालं. आणि खरंच सांगते तुम्हाला, कारण तो बापूंचाच प्लॅन होता. मी बापूंना सांगितलं होतं बापू तुमच्यावर प्रेम असणारी मुलगी माझ्या घरात येऊ दे आणि माझं घर बापूमय होऊ दे. आणि त्याप्रमाणे ती मुलगी आहे. आज 3 वर्ष झाली लग्नाला, मला मुलगी नसल्यामुळे मला बापूंनी मुलगी दिली. आणि आज मी तुम्हाला खरंच सांगते, शोधून सापडली नसती अशी मुलगी माझ्या घरात बापूंनी मला दिली. आणि आमच्या घर बापूमय आनंदी खूप छान वातावरण आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञा नाथ सवित.